शिरूरचा आमदार पुन्हा आमदार कसा होतो तेच पाहतो असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवार यांना सज्जड दम भरलेला आहे. शिरूरच्या सभेत त्यांनी हा दम दिलेला आहे. आढळरावांच्या प्रचारासाठी न्हावरा इथं सभा घेण्यात आली होती. या सभेत अजित पवारांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांचा पराभव करून जागा दाखवून देऊ असं आवाहन जनतेला केलं. दरम्यान याआधीही अजित पवारांनी शिवसेनेचे शिवतारे आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांना तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतोच असं आव्हान दिलं होतं. विजय शिवतरे तर काय पोट्टासाठी मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती, तुझा आवा का किती, तू बोलतोय कुणा बरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या, गप बसा गप बसा, याचं तर ऊर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही, काय करून काय नाही. तू आता 2019 ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे. काळजीच करू नको, इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवून. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो. मंत्री होता अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी मतदारांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो काही पद्धतीने बघतो.